आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। शिरोळच्या ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न। जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन। जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ येथील त्यांचे भक्तगण आणि नागरिकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झालं। नवजीवन ब्लड बँक अँड सीपीआर रुग्णालय कोल्हापूर यांच्या सहकार्याने शिरोळच्या ग्रामीण रुग्णालयात या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर प्रीती राजपूत आणि डॉक्टर आसमा मुल्ला यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडले। शिबिरात एकूण 130 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। शिरोळ तसेच परिसरातील श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे असंख्य भक्तगण आणि नागरिक यावेळी उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष नितीन नरळे, महिला अध्यक्षा यड्रावकर ताई, पाटील साहेब, पूजा पाटील आदी भक्तगण उपस्थित होते। महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीधाम शिरोळ तालुका सेवा समितीच्या वतीने आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर जगद्गुरूंच्या 52व्या वाढदिवसानिमित्त रक्तदानचं आयोजन केलेलं आहे। संपूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी रक्तदानचं आयोजन केलेलं आहे। शिरोळ तालुक्यामध्ये या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय शिरोळ या ठिकाणी शिरोळ सेवा समितीच्या वतीने या ठिकाणी रक्तदानचं आयोजन केलेलं आहे। सकाळपासून जवळजवळ 25 बॉटल रक्तदान झालेलं आहे। 100 बॉटल रक्तदान आपलं पूर्ण होते संध्याकाळपर्यंत। आणि हे जे कार्य चालू आहे हे जगद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनानं चाललेलं आहे। गोरगरीब ज्यांना रक्ताची अत्यंत गरज आहे त्यांना त्या रक्ताची या ठिकाणी रक्त मिळावं आणि त्यांचे जे काय पेशंट आहेत किंवा अपघातग्रस्त असतील त्यांना रक्त मिळून ते पेशंट अगदी थंडणीत बरे व्हावेत हे या पाठीमागचा उद्देश आहे। मोफत या ठिकाणी कितीही बॉटल रक्त लागलं, 2 लागलं, 4 बॉटल जरी रक्त लागलं तर प्रत्येक रक्तपेढीला आम्ही रक्तदान देतो।